तर इथे मी सुरुवातीला लाल भोपळा घेतलाय लाल भोपळ्याच्या लहान छान कापा करून घेतल्या त्याचबरोबर त्यावरील सालही काढून घेतली आणि हा लाल भोपळा मी छान वाफवूनही घेतला त्याचबरोबर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जे वाफवलेला लाल भोपळा होता तो छान या पिठामध्ये स्मॅश करून घ्यायचा बऱ्याचदा हा जो लाल भोपळा आहे ते बऱ्याच जणी मिक्सरला देखील बारीक करून घेतात पण मिक्सरला बारीक केल्याने एकदम चिवट होतो आणि त्याचे चंक्सही राहत नाहीत तर म्हणून मी ते हाताने स्मॅश करून घेते आणि छान गरजेनुसार पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे तर आता इथे कणिक मळून झाली आहे आता मळलेल्या कणकेचे छान लहान लहान गोळे करून घ्यायचे आणि याच्या आपण नेहमीप्रमाणे जशा पोळ्या करून घेतो त्या पद्धतीने पोळ्या करून घ्यायच्या आहेत आता आता तर आता इथे मी ह्या पोळ्या करून घेते छान याच्या पोळ्या अगदी नेहमीप्रमाणेच होतात फक्त यामध्ये आपण लाल भोपळा घातल्यामुळे छान अशा गोडसर लागतात आणि याला चवही वेगळी येते आता यामध्ये आपण लाल भोपळा घातला आहे त्यामुळे याचा रंग पिवळा येतो तर यालाच माझा मुलगा छान येल्लो पोळी असा म्हणतो आणि मुलांना डब्यात देण्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे आता आपण नेहमीप्रमाणे याच्या पोळ्या भाजून घ्यायच्या छान तूप लावून याच्या पोळ्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आता ज्या पद्धतीने आपण यामध्ये लाल भोपळा घातला आहे त्याच पद्धतीने मी आपल्या चॅनलवर या अगोदर बीट घालून पोळ्या कशा करायच्या ते देखील सांगितलं होतं त्याही पोळ्या एकदम पौष्टिक आणि रंगाला अतिशय सुरेख अशा बनवून तयार होतात आता याच पद्धतीने आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा सा वापर करून पोळ्या बनवून घेऊ शकतो जसं की दुधी भोपळा घालता येतो बिटाच्याही पोळ्या करता येतात पालकाच्याही पोळ्या करता येतात तर ह्या अशा आपल्या इथे लाल भोपळ्याच्या पौष्टिक आणि पिवळ्या पोळ्या बनून तयार झाल्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन की मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका